हमीद दलवाई यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 साली झाला. मानवी मूल्यांचा आणि मानवी गरजांचा मानवी संबंधाचा विचार करताना धर्म आड येऊ नये त्यासाठी आत्मपरीक्षण आणि धर्मपरीक्षण केले पाहिजे असा रोखठोक विचार मांडणारे थोर समाजसेवक, भारत खऱ्या अर्थाने समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र बनावे ही आस असलेले कट्टर राष्ट्रवादी व्यक्तिमत्व, गांधीवादाचे गाडे अभ्यासक, राष्ट्रसेवा दलाच्या मुशीतून घडलेले निर्भीर व्यक्तिमत्व, संयुक्त समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते अभिशाह यांच्या समवेत इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापना करणारे आणि 22 मार्च 1970 रोजी मुस्लिम सत्यशोधक समाजाची पुणे येथे स्थापना मंडळाच्या माध्यमातून त्यांनी तलाक पीडित मुस्लिम महिलांचे प्रश्न हाती घेतले. मुस्लिम समाजातील एकतर्फी तोंडी तलाकास व बहुपत्नीत्वास त्यांचा विरोध होता. मुस्लिमांनी प्रादेशिक भाषेतून शिक्षण घ्यावे असे त्यांचे आग्रही मत होते. मुस्लिम समाजातील व्यक्तीसही मूल दत्तक घेण्याचा अधिकार असावा अशी त्यांची मागणी. व्यक्तिगत धार्मिक कायद्यापेक्षा भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एकच समान नागरी कायदा असावा असा त्यांचा आग्रह होता. कोणत्याही जातीच्या व धर्माच्या नावाने आपल्या संघटनांना त्यांचा तीव्र विरोध होता. सभा संमेलन आणि परिषदा याच मार्गाने बहुजन जागृतीचे कार्य होते. वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी म्हणजे 3 मे 1977 रोजी हमीद दलवाई यांचे निधन झाले. त्यांची कादंबरी इंधन लाट हा काव्य कथासंग्रह मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया हा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध आहे. असे ते महान समाजसेवक हमीद दलवाई हे होत. धन्यवाद.